तर पुढच्या 4 महिन्यांमध्ये महाराष्ट्रात सत्ता बदल होणार असं संजय राऊत यांनी म्हटलंय. सत्तेचं नेतृत्व उद्धव ठाकरे यांच्याकडे जाणार असं देखील संजय राऊतांनी म्हटलंय. लढला नाही तरी चालेल, पण विकले जाऊ नका असं देखील संजय राऊतांनी आवाहन जे आहे ते शिवसैनिकांना केलं. सगळे शिवसैनिक म्हणून माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराला जागलो आणि मला खात्री आहे पुढच्या 4 महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सत्ता करतो. आणि या सत्तेचे सूत्र आपलं नेतृत्व करणाऱ्या माननीय उद्धव साहेबांकडेच आहे. अमोल किर्तीकर समोर बसलेले आहे. विजयी उमेदवाराला तेवढ्या टाळ्या पडत नाहीत तेवढ्या कीर्तीकरांना पडत. आजही राजकारणामध्ये लढणाऱ्यांचं मन हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी सांगितलेलं आहे. एक वेळ लढला नाही तरी चालेल, पण विजला जाऊ नको. लढले सुद्धा आणि निष्ठेने राहिले सुद्धा, त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतो